परीक्षेसाठी लातूरमध्ये मोठ्या संख्येनं परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उपस्थित होते. सकाळी 9 वाजताचा पेपर होता. रिपोर्टिंग टाइम सकाळी 7 होतं. परीक्षार्थी सकाळी 6 वाजल्यापासूनच केंद्रावर हजर होते. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात होती. तर पाहूया विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय आहे. परीक्षेचा टायमिंग आमचा 9 आहे. आम्ही 6 वाजल्यापासून या सेंटरवर आलेलो आहे. याची परीक्षा आमचं या ठिकाणी आमची परीक्षा होणार का आमच्या विद्यार्थ्यांना असंच या ठिकाणी लटकवलं जाणार. या ठिकाणी कसलीही व्यवस्था नाही. आल्यानंतर आम्हाला उन्हात बसवलं गेलेलं आहे. तांत्रिक बिघाड असल्याचं कारण देत आहेत काही. म्हणजे कोणी बोलायला वगैरे व्यवस्थित तयार नाही आणि शिफ्टचा टायमिंग म्हणजे वाढवून देतो असं सांगतायत त्यांनी. पण शिफ्टचा टायमिंग ते कसे वाढवून देणार कारण नंतर आता याच्यानंतर दुसरी शिफ्ट होईल ना. मग हे दुसऱ्या शिफ्टचे विद्यार्थ्यांनी कसे शिफ्ट करणार. बरेच जण बाहेर गावावरून येतात. खूप अडचणीमध्ये आहेत ना. असं 2-2 तास वेटिंग सुरू आहे. नियोजनच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे. तर तलाठी भरती परीक्षेदरम्यान आज राज्यभरात गोंधळ उडाला. सर्व्हर डाऊन असल्यानं परीक्षा साधारणतः 11:45 सुमारास सुरू झाली. तर मुलांचा वेळ वाया गेला. अनेक ठिकाणी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात होती. छत्रपतींचा विचार म्हणजे